नवी मुंबई ऐरोली के भाजपा विधायक गणेश नाइक ने मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर शहर से जुड़ी हर छोटी बड़ी समस्या पर चर्चा की। इस मौके पर भाजपा विधायक गणेश नाइक ने नवी मुंबई के सभी होल्डिंग पॉइंट की दुरुस्ती और उसे साफ करने की मांग मनपा आयुक्त अभिजीत बांगर से की। साथ ही उन्होंने बरसात के मौसम में होने वाली बीमारियों पर चर्चा कर उससे लड़ने के लिए पहले से तैयार रहने की सलाह मनपा आयुक्त अभिजीत बांगर को दी। प्री मान्सूनच्या अनुषंगानं झोपट्ट्यातली गावातली गटरांची स्वच्छता नुसता कोरोना नाही तर मलेरिया डेंग्यू तत्सम साथीच्या रोगांपासून सुद्धा जनतेला सुरक्षित ठेवण्याकरता धुराची फवारणी काही ठिकाणी जमिनीवर असलेले जंतुनाशक पावडर म्हणजे गटराची स्वच्छता झाली फवारणी केली की रोग निदान झालं आणि त्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली त्याच्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे। त्या अनुषंगाने चर्चा झाली। त्याचबरोबर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय निघाला। विविध ठिकाणी असलेल्या झाडांच्या वाढ झाली झाडं तोडण्याचा विषय निघाला। होल्डिंग पॉइंट सीबीडीचा प्रामुख्याने त्या मध्यागरातल्या सीबीडीच्या होल्डिंग पॉइंटला मी स्वतः व्हिजिट केली होती। आता साधारणपणे 40% त्याच्यात सुधारणा झालेली 100% झाली नाही परंतु दशरथ भक्तांनी विषय काढला की बाबा मी सीबीडीचा बघितलं मग वाशिकचं काय अशोक पाटलाने सांगितलं आयुर्वेदचं काय दशरथ भक्तांनी या गोष्टीवर निर्देश केला की एकूण शहरामध्ये 60 ठिकाणी होल्डिंग पॉइंट आहेत त्या 60 ठिकाणच्या होल्डिंग पॉइंटमध्ये अशाच प्रकारे नियमाचं उल्लंघन न होता त्या ठिकाणी त्याच्यातला काही गाळ काढण्याची तरतूद आहे ती वापरा जेणेकरून जो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार ते थोड्याफार सतर्क होण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बाजू मांडली जाईल अशा विविध विषयावर चर्चा केलेली